बंधु आनी भगिनी नो नमस्कार आज अपन तेवीस मार्च शहीद दिना विषयी अतिशय सुंदर भाषण बगना चला तो मग शुरू कर खुशनसीब है वो जो वतन पर मिट जाते हैं खुश नसीब है वो जो वतन पर मिट जाते हैं है है। मर कर भी वो लोग लो अमर हो जाते हैं मरकर भी वो लोग अमर हो जाते है सन्मानीय अध्यक्ष व्यासपीठावर विराजमान मान्यवर माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय सहकारी बंधू आणि भगिनींनो भारत भूमीला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्त आणि क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही अशा स्वातंत्र्यवीरांच्या यादीत देशासाठी हसत हसत फासावर गेलेल्या शहीद भगत सिंग सुखदेव व राजगुरु यांचे नाव खूप वर आहे तेवीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी या तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली म्हणून आजचा दिवस शहीद दिन म्हणूनही ओळखला जातो या तिघांपैकी भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाब मधील झाला जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या खोलवर परिणाम झाला तसेच वीर सावरकरांच्या कार्याचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता देशसेवेसाठी त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला व स्वतःला देशसेवेसाठी झोकून दिले पुढे ते क्रांतिकारकांच्या चळवळीमध्ये अधिक सक्रिय झाले लाला यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी हत्येचा कट रचला पण मारला गेला सॉन्डर्स पब्लिक सेफ्टी बिलाविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी त्यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासह असेंब्लीत बॉम्ब फेकला भगतसिंग यांचे सहकारी शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे एकोणीसशे आठ साली झाला सॉन्डर्सच्या हत्येमध्ये त्यांच्या अचूक नेमबाजीचे योगदान होते फितुरीमुळे त्यांना अटक झाली सुखदेव रामलाल थापर यांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे सात रोजी लायलपूर येथे झाला भगतसिंग यांनी मध्ये बॉम्ब टाकल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या छापेमारीत काश्मीर बिल्डिंगमध्ये काही बॉम्ब जप्त करण्यात आले ते बॉम्ब तयार केल्याच्या आरोपाखाली सुखदेव यांना अटक करण्यात आली क्रांतिकार्यात तरुणांना सहभागी करून त्यांच्या पात्रतेप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते अशा प्रकारे विविध आरोपांखाली तिघांनाही अटक करून खटला चालला ज्यामध्ये भगत सिंग राजगुरु व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली देशासाठी ऐन तारुण्यात तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी तिघांनाही फाशी देण्यात आली शेवटी मी एवढेच म्हणे वतन के रखवाले है हम शेर ए जिगर वाले हैं हम वतन के रखवाले हैं हम शेर ए जिगर वाले हैं हम मौत से हमें क्यों डर लगेगा मौत को बाहों में पाले हैं हम मौत से हमें क्यों डर लगेगा मौत को बाहों में पाले हैं हम असे म्हणत देशासाठी प्राण अर्पण केलेल्या या शहीद वीरांना कोटी कोटी वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो वंदे मातरम जय हिंद जय जै भारत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद